जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आत्ताच विजन स्टडी चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा आमच्या टेलिग्राम चॅनेललासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता त्याचीसुद्धा लिंक आमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे विजन स्टडी एकमेव स्पर्धा परीक्षेसाठी चॅनल तयार करण्यात आलेलं आहे एस पी सी क्लास टेकचं हे चॅनल आहे तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला या व्हिडिओमधील महाराष्ट्राच्या भूगोलची आपण माहिती बघणार आहोत म्हणजे त्याच्यावर आपण ऑब्जेक्टिव्ह आव सॉरी ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न बघणार आहोत महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना भिडलेली आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचा या राज्यात समावेश होत नाही बघा आपली जी महाराष्ट्राची सीमा ला 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 आहे ती मध्य प्रदेशला सुद्धा लागून आहे तेलंगणाला सुद्धा लागून आहे गुजरातला सुद्धा लागून आहे मात्र तमिळनाडूला लागून नाही आहे त्यानंतर आहे खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही आहे तर गोदावरी काठी वसलेले क्षेत्र आहे नांदेड पैठण आणि नाशिक हे तीनही क्षेत्र गोदावरी नदीकाठी बसलेले आहे पंढरपूर मात्र नाही आहे अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव रेहेकुरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे अहमदनगर जिल्ह्यातील बघा अहमदनगर जिल्ह्यातील देऊ देऊळगाव रेहकुरी अभयारण्य आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये ते काळवीट प्राण्यांसाठी राखीव ठेवलेले आहे महाराष्ट्रात रिकामी जागा या जिल्ह्यातील आंब्याचे सॉरी तांब्याचे सर्वाधिक साठे आढळ अडल, आढळतात म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचे आणि तसे तांब्याचे साठे हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आढळतात अजिंठा व वेरूळ याप्रमाणे रिकामी जागा येथील गुफा मंदिर ही औरंगाबाद जिल्ह्यात येतात तर अजिंठा वेरूळ हे औरंगाबादमध्ये जिल्ह्यामध्ये आहे त्यासोबतच पितळखोरा यासुद्धा गुफा व मंदिरे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येतात कोल्हापूर रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या खजिन्यांचे साठे आहेत तर कोल्हापूर रत्नागिरी आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आपल्याला आढळतात भिवंडी व मालेगाव या व्यतिरिक्त राज्यात रिकामी जागा येथेही हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो तर इचलकरंजी तालुक्याचा विचार करता रिकामी जागा हा राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा तर गडचिरोली जिल्ह्यातील हा राज्यातील सर्वात कमी लोकसंख्येचा तालुका आहे तर तालुक्याचा विचार करता तालुक्याचा विचार करता तर पुणे शहर हे सर्वाधिक लोकसंख्येचा तर गडचिरोलीमध्ये भामरागड हे सर्वाधिक कमी लोकसंख्येचा तालुका आहे मुंबई शहरास पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा व त्यावर असलेली सागर धरण हे जलाशय या जिल्ह्यात आहेत तर तानसा व वैतरणा व मोडकसागर ही जलाशय ठाणे जिल्ह्यामध्ये येतात लोह व जस्त यांचे प्रमाण अधिक असणारी रिकामी जागा ही माती रत्नागिरी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये आढळते तर जांभी मृदा लोह व जस्त ज्या मातीमध्ये जास्त असते ती जी मृदा असते जी माती असते जी जांभ्या रंगायची रंगाची असते कारला मळवळी व वा बेडसा कामशेत येथील गुफा मंदिरे पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहेत बघा कारला व मळव मळवळी व वा बेडसा कामशेत येथील गुफा मंदिरे हे मावळ तालुक्यामध्ये येते पुणे जिल्ह्यामध्ये आयुष्यातील सर्वात मोठा साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोटे आहे तर सांगली या जिल्ह्यामध्ये आहे आशियातील सर्वात मोठा वसंतदा पाटील शेतकरी साखर कारखाना सांगली जिल्ह्यामध्ये आहे खालीलपैकी रिकामी जागा या खजी खनिजांचा उत्पादन महाराष्ट्रात देशात आघाडीवर आहे महाराष्ट्र आघाडीवर आहे तर कायनाट मध्ये कायनाइड हे असं खजिना आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र देशात आपल्या आघाडीवर आहे गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी रिकामी जागा इथे लोखंडाचे साठे आढळतात तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये देऊळगाव गडचिरोली जिल्ह्यामध्ये देऊळगाव येथे लोखंडाचे साठे आपल्याला आढळतात मध्य रेल्वेने मुंबईहून दिल्लीला जाताना लागणारे राज्यातील सर्वात शेवटचे जंक्शन बघा मध्य रेल्वेने मुंबईहून दिल्लीला जाताना लागणारे राज्यातील सर्वात शेवटचे जंक्शन आहे भुसावळ रामटेक व सावनेर येथे मॅग्नीच्या मंगल धातूच्या खाणी आहेत ही स्थळे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोडतात तर रामटेक व सावनेर येथे मॅगने साठी आहेत तर ते नागपूर जिल्ह्यामध्ये मोडतात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत तर यवतमाळमध्ये वेन्ना व कोयना या कृष्णा नदीच्या उपनद्या सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर जवळ उगम पावतात कृष्णा नदीच्या या उपनद्या आहेत वेन्ना व कोयना या सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर येथे उगम पावतात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात या कृष्ण नदीस येऊन मिळतात तर सातारामध्ये सातारामध्ये ह्या दोन्ही नद्या कृष्ण नदीला येऊन मिळतात खालीलपैकी कोणत्या गटातील जिल्हे तंबाखूच्या उत्पादनात राज्यात अग्रेसर आहेत तर तंबाखूच्या उत्पादनामध्ये कोल्हापूर सांगली सातारा ही जिल्हे तंबाखूच्या उ तंबाखूच्या उत्पादनामध्ये अग्रेसर आहेत काजूच्या उत्पादनात अग्रेसर असलेली मालवण वेंगुर्ला व वा सावंतवाडी ठिकाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर सिंधुदुर्ग काजूचे उत्पादन सर्वात जास्त घेतलं जाते ते, ते सिंधुदुर्गमध्ये आणि त्याच्यामुळेच मालवण वेंगुर्ला व वा सावंतवाडी ही ठिकाणीसुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत महाराष्ट्राच्या रिकामी जागा या स्वाभाविक स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मक सॉरी तुलनात्मक दृष्ट्या कमी लांबीच्या आहेत तर कोकण विभागामध्ये राज्यात सहा पर्वतरांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास रिकामी जागा म्हणून ओळखली जाते तर पर्जन्यहीन प्रदेश म्हणजे राज्याच्या ज्या जी सह्याद्रीची पर्वतरांगे आहे सह्या पर्वतरांगेच लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशामध्ये जो पूर्वेकडील प्रदेश आहे नागपूर साईड तो कसा आहे पर्जन्यहीन सॉरी पर्जन्य छायेचा प्रदेश असतो म्हणजे जास्त प्रमाणामध्ये त्याला पाऊस पडतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिकामी जागा हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे तर आंबोली आंबोली हे ठिकाण सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे आणि हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेला पोफळी येथील जलविद्युत केंद्र रिकामी जागा जिल्ह्यात येते तो येते पोफळी हे जलविद्युत केंद्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येते जवाहर नगर भंडारा व वाडी नागपूर ही ठिकाणे खालीपैकी कशाकरिता प्रसिद्ध आहेत जवाहरनगर हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे आणि वाडी हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे हे दोन्ही ठिकाणे कशासाठी प्रसिद्ध आहे तर संरक्षण साहित्य निर्मितीसाठी दोन्ही जिल्हे ठिकाणे प्रसिद्ध आहेत तर ध्यानात ठेवा वाडी नागपूर जिल्ह्यामध्ये आणि जवाहरनगर हे भंडारामध्ये आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची ही प्रश्न आपण बघितलेली आहेत भूगोलवरती अशाच प्रकारचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन ये येणार आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आमचं जे नवीन यूट्यूबचं चॅनल आहे विजन स्टडी ते तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि हे सबस्क्राईब करण्यासाठी ह्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबत आमच्या टेलिग्राम सुद्धा लिंक दिलेली आहे तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनेलला किंवा जॉईन करू शकता किंवा ह्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या महत्त्वाच्या कॉम्पिटेटिव्ह व्हिडिओचं अपडेशन तो अपडेट किंवा नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळू शकता हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद